स्पेशल ऑफर अप टू 80% ऑफ द मेगा मान्सून सेल, यापेक्षा स्वस्त आणि चांगलं कुठेच नाही। मेन्स वेअर, शूटिंग शर्टिंग, सारी, लेडीज वेअर, किड्स वेअर, हँडलूम आणि लिनर गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटी। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाईल मार्केट सदलगा, मनासारखी कपडे, मनासारखी सेवा। पत्ता, प्रधान कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। मोबाईल नंबर 81 47 55 19 05 आणि 96 11 59 02 54। कोरोचित केल्या महिलांच्या जटामुक्त, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्तुत्य उपक्रम। कोरोचे सिद्धार्थनगर येथील 40 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील 15 ते 20 किलोचे जट मुक्त करण्यात आली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थातून कौतुक होते। कोरोची सिद्धार्थनगर येथील वास्तव्यास असणारे सौ अलका भगवंत कांबळे यांच्या डोक्यावर गेली 4 ते 5 वर्ष झाली 15 ते 20 किलोची जट होती। या डोक्यावरील ओझ्यामुळे त्यांच्या शरीराला त्रास होत होता म्हणून सौ अलका कांबळे यांचे भाऊ अमोल कांबळे व त्यांची भाऊजाई सौ सारिका कांबळे यांनी कोरोची गावचे पोलीस पाटील सावकर हेगडे व दुर्गा वाहिनीच्या अध्यक्षा सौ संगीता कांबळे यांना जटामुळे होत असलेला त्रास सांगितला। त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इचलकरंजी यांना कळवलं। या शाखेचे राज्य पदाधिकारी सुनील स्वामी यांनी सदर जट असलेल्या महिलेची पाहणी केली, त्यांच्या घरातील मंडळींना प्रबोधन केलं आणि सौ अलका कांबळे यांच्या डोक्यावरील जट मुक्त करण्यात आलं। नमस्कार, मी सुनील स्वामी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांस्कृतिक विभाग कार्यवाह। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची या गावी आज अलका भगवंत कांबळे या महिलेचं जट निर्मूलन आज आम्ही या ठिकाणी केलं। इथले पोलीस पाटील सावकर हेगडे आणखी धनवडे मॅडम यांनी आम्हाला अशा प्रकारची सूचना दिली की या महिलेचं जट निर्मूलन आपण करूयात, त्याप्रमाणे इथं आम्ही आलो। त्या महिलेची बहीण आणि भाऊ यांचं आम्ही प्रबोधन केलं, त्या महिलेचंही प्रबोधन केलं। गेली जवळपास 4-5 वर्ष 4.5 ते 5 किलो वजनाची जट त्या डोक्यावरती घेऊन फिरत होत्या, त्यामुळे त्याचं तिचं आरोग्य बिघडत होतं, मानसिक स्थिती पण बिघडत होती। अशा परिस्थितीमध्ये तिचं प्रबोधन करून आम्ही आज जट निर्मूलन केलेलं आहे। त्या महिलेला एकदम छान वाटत आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक चव्हाण यांचं परवा दिवशी इचलकरंजीमध्ये निधन झालं, तर त्यांनाही आम्ही कृतिशील अशा पद्धतीचं अभिवादन या कार्यकर्त्यांच्या वतीने केलेलं। यावेळी अमोल पाटील, रोहित दळवी, दामोदर कोळी, उत्तम साळुंखे, सौरभ पवार, माया धनावडे, दीपाली निकम, स्मिता हसनाळे, वनिता हेगडे यांच्यासह स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे।